आज प्रदेश के विपक्ष के नेता अजीत पवार ने आज वर्धा जिले का दौरा किया। आज उन्होंने जिले में भारी बारिश के कारण क्षतिग्रस्त क्षेत्र का निरीक्षण किया। निरीक्षण करते हुए प्रभावित किसानों से बातचीत की। स्थानीय विश्राम गृह में प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया। इस प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने पत्रकारों से बात की और मांग की कि राज्य सरकार वर्धा जिले और राज्य के अन्य हिस्सों के किसानों को और गांवों को तुरंत मदद करे। उन्होंने कहा कि वह जल्द से जल्द मदद की गुहार लगाएंगे। इस बार भी विपक्षी दल के नेताओं ने उक्त प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए राज्य सरकार पर हमला बोला। इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता सुरेश देशमुख, जिला अध्यक्ष सुनील राउत, पूर्व मंत्री सुबोध मोहिते, विधायक रंजीत कामले के साथ ही एनसीपी के अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। अर्ली वरायटीच तुरीच बी द्याव लागे, तसच हरभऱ्याच बी त्या ठिकाणी द्याव लागे, तर त्या शेतकऱ्याला मदत त्या ठिकाणी होऊ शकते। आणि जी काही पिकं त्यांची वाया गेली त्याच्याकरता भरीव अशा प्रकारची मदत ही राज्य सरकारने दिली पाहिजे। ह्याच्यात आता अजिबात अडेल तट्टूपणाची भूमिका घेऊन चालणार नाही, कारण हा लाखाचा पोशिंदा जो आमचा शेतकरी आहे तोच मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रात जिथं जिथं पूर परिस्थिती निर्माण झाली, अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली, त्या सगळ्या भागामध्ये झालेलं आहे। आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघं जण नवेच आहेत, ते म्हणतात की आम्ही दोघं मिळून हे सगळं करू। आम्ही त्यांना सांगतो तुमच्या जोडीला इतर पण सहकारी घ्या, परंतु काय त्यांची अडचण आहे त्यांची त्यांना माहिती, त्यांना दोघांनाच हे सगळं पेलवणार असेल तर त्यांनी पेलवावं। पण राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सगळ्या जनतेच्या समस्या ह्या तातडीनं दूर कराव्यात, तातडीनं त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावं, सगळे पंचनामे ठराविक काळामध्ये पूर्ण करावेत अशा प्रकारची माझी राज्याचा विरोधी पक्ष नेता या नात्याने तमाम माझ्या शेतकऱ्यांच्या वतीने मागणी। कॅमेरा पर्सन योगेश लखोटे के साथ रवी येणोरकर, BCN न्यूज, हिंगणघाट।